अण्णा मला काही ही लक्षण ठीक दिसत नाहीत. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय पांडू काका तुम्हाला? म्हणजे हेच की जे काय घरात चाललंय ते काही सरळ नाही, म्हणजे विचित्र आहे सगळं. पांडुरंगराव हे पहा, तुम्ही सुद्धा करणी वगैरे असं त्या मालू सारखं म्हणणार असाल ना तर कृपया कृपया माझ्याशी बोलू नका. मला हे काही पटत नाही. नाही ते करणीचं वगैरे राहू दे, पण मग नक्की कारण काय सत्य असं वागण्याचं? ते जर आपल्याला ठाऊक असत तर आपण असे हातावर हात ठेवून बसलो असतो का? प्रकरणाचा छडा नसता का लावला? हो, पण अण्णा सत्य आपल्याला काही सुद्धा बोलला नाही. हे पहा, आता कसलेही तर्क वितर्क नको. श्री कुठे चाललायस? काय नाही, सत्य अजून परत आलं नाही ना, जरा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊन येतो. हे पहा श्री, मी काय म्हणतोय, आपण थोडा वेळ वाट पाहूया का? नाही अण्णा, मला नाही वाटत त्याने काय फारसा फरक पडेल. अरे देवा, म्हणजे पोलिसांचा तमाशा आपट्यांच्या वाड्यावर सुरू होणार? पांडुरंगराव, हा जो तमाशा चाललाय ना त्यापेक्षा तो तमाशा बरा. श्री तू तक्रार दिलीस की वाड्यावर पोलीस येणार. मग नाही म्हटलं तरी आजूबाजूचे चार लोक बघणार वाड्यावर पोलीस. अण्णा, मुलगा माझा हरवलाय, मित्रमैत्रिणी नातेवाईक सगळीकडे जाऊन तपास केला, तो नाही सापडत आहे, त्यामुळे तक्रार करण्या व्यतिरिक्त माझ्या पुढे काहीही पर्याय नाही. श्री गेल्या वेळी सुद्धा असंच झालं होतं, तो आला होता ना परत. हे बघ, पाया पडू का तुझ्या? अण्णा काय चाललंय तुझं, हा काय चाललंय हे, याच्यावर मी आता काय बोलू? ठीक आहे, पण मला तुझं म्हणणं पटलेलं नाही आणि तो जर वेळेत परत आला नाही तर मी पोलिसात जाणार. अण्णा, श्रीधर लहानपणापासून असाच का?